आणि गावाकडील बातम्या पाहिल्यानंतर आता घेऊया शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा शेती 25 च्या माध्यमातून। राज्यातील पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे। येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे अशा सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात। राज्यात आतापर्यंत 96% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र सध्या पावसाने ओढ दिल्याने खरीपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। पुणे बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोची आवक 255 क्विंटल झाली असून त्यात किमान 3000 ते कमाल 4000 रुपये दर मिळत आहे। पुणे बाजार समितीमध्ये लोकल बटाट्याची 500 क्विंटल झाली असून त्यास किमान 800 ते कमाल 1300 रुपये दर मिळत आहे। खरीप हंगामासाठी बाजारात आलेल्या प्रमुख हायब्रिड बियाणांची तपासणी कृषी विभागाने केली। यावर्षी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या तीन जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत शेकडो बियाणे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे आढळले। आतापर्यंत 56 बियाणे विक्रेत्यांवरून कृषी विभागाने कारवाई केली आहे। नाशिकमध्ये भुसावळी केळीची आवक 180 क्विंटल झाली असून त्यात किमान 450 ते कमाल 1050 रुपये दर मिळत आहे। साताऱ्यामध्ये लोकल वांग्याची आवक 45 क्विंटल झाली असून त्यात किमान 800 ते कमाल 1200 रुपये दर मिळत आहे। परभणीमध्ये कापसाची आवक 421 क्विंटल झाली असून त्यात किमान 6800 ते कमाल 7975 रुपये दर मिळत आहे। तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर राबवले जात आहे, मात्र भंडारा जिल्ह्यातील 4 सूर्यफूल उत्पादकांवर विक्रीसाठी गावोगाव भटकंतीची वेळ आली आहे। सूर्यफूल खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जालन्यात लोकल हरभऱ्याची आवक 95 क्विंटल झाली असून त्यात किमान 4800 ते कमाल 5703 रुपये दर मिळत आहे। कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लागू केले। सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये सोयाबीनची आवक 207 क्विंटल झाली असून त्यात किमान 4750 ते कमाल 4800 रुपये दर मिळत आहे। त्यास सरासरी दर 4800 रुपये इतका मिळतोय। छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकल गव्हाची आवक 56 क्विंटल झाली असून त्यात किमान 2212 ते कमाल 2536 रुपये दर मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाय वर्गीय जनावरांमध्ये आतापर्यंत 396 जनावरांना लंपीची लागण झाल्याचं आढळून आलं। या आजाराला फैलाव जनावरांमध्ये होऊ नये यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन सतर्क राहावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। कोथिंबीरच्या एका पेंडीला 50 पैशांचा भाव मिळेल असल्याने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकऱ्याने 1 एकर कोथिंबीरच्या शेतीवर रोटावेटर फिरवलाय। यात शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। अकोल्यात लसणाची आवक 320 क्विंटल झाली असून त्यात किमान 12000 ते कमाल 15000 रुपये दर मिळतोय, तर सरासरी दर 14000 रुपये दर मिळतोय। अकोल्यात कांद्याची आवक 390 क्विंटल झाली असून त्यात किमान 1500 ते कमाल 2800 रुपये दर मिळतोय, तर सरासरी दर 2500 रुपये इतका मिळतोय। जामनेर तहसीलदार यांच्या माध्यमातून गिरीश महाजन फाउंडेशनच्या सहकार्याने जामनेर येथे शेतकऱ्यांसाठी मोफत ई-केवायसी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॅम्पच्या माध्यमातून सुमारे 4 ते 5 हजार शेतकऱ्यांचा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली। यासाठी शेतकऱ्यांनी 62 62 76 63 63 63 या बळीराजा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। बुलडाणा येथील सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची शेती केलेल्या शेतकऱ्याने चोपडा येथे ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी आणलेली आहेत। विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रूटला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे। मालेगावच्या प्रशासनाने मागील वर्षी गाळप झालेल्या उसापोटी सभासदांना प्रति टन 3401 रुपये दर जाहीर करावा अशी मागणी शुक्रवारी कारखान्याच्या प्रशासनाकडे अनेक सभासदांनी केली आहे। शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरूच आहे। आता नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने पिकं धोक्यात आली आहेत, त्याचबरोबर पिकांची वाढही खुंटली आहे। पावसाळ्यातील 2 महिने उलटले असले तरीही पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही। सांगली जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। तसेच जिल्ह्यात जनावरांचे बाजार आणि बैलगाडी शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे।
काजू प्रक्रिया प्रकल्पामध्ये काजू निर्मिती बरोबरच काजू कवचापासून तेल निर्मिती ही सुरू करण्यात आली आहे। यामुळे राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील भागाचा अर्थकारण उंचावण्यास मदत होणार आहे। सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ने कोकण आणि आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या काजूच्या मूल्य साखळी उभारणीवर ही भर देण्यास सुरुवात केली आहे। कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पने मध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे।